राघवेश्वर मंदिर अहमदनगर जिल्ह्याच्या तालुक्यापैकी असणारा एक तालुका म्हणजेच कोपरगाव। कोपरगावच्या पश्चिमेला जेमतेम 8 किलोमीटरवर असलेलं गाव म्हणजेच कुंभारी। गावाबाहेरून वाहणारी आणि तालुक्याची तहान भागवणारी नदी म्हणजेच गोदावरी। आणि गोदातीरी असलेलं हे सुंदर आणि भव्य असं राघवेश्वर शिवमंदिर। मजेची बाब म्हणजेच कोपरगाव तालुक्यातील प्राचीन वास्तू या बहुधा गोदातीरीच असे। मग ते राघोबादादाचा हिंगणे येथील अपूर्ण अवस्थेतील असलेला 3 बिंदींचा वाडा असो किंवा कोकणठामचं हिमाडबंती शैलीचं शिवमंदिर, या गोष्टीवरनंच आपल्याला गोदावरी नदीचं महत्त्व समजतं। असो, चला तर जाणून घेऊया राघवेश्वर मंदिराचा इतिहास। असं म्हणतात की राघोबादादा कोपरगाव हिंगणी कुंभारी अशा भुयारी मार्गाने मंदिरात येत, म्हणून मंदिरास राघवेश्वर देवस्थान असे नाव देण्यात आले। भुयारी मार्ग सध्या बंद आहे। पेशवे मंदिराची देखभाल करत असे। जाणकार सांगतात की गौतम ऋषींचाही वास्तव्य या ठिकाणी होते। असंही म्हणतात की पेशव्यांच्या फौजा पुण्याहून ग्वालियरला पुणे संगमनेर वावी मुखेड येवला या मार्गाने जात तेव्हा त्या राघवेश्वर मंदिर परिसरात काही काळ थांबत असे। मंदिर गोदावरीच्या काठावर असून नदीपासून 25 फूट उंचीवर आहे। मंदिराला 2 प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेशद्वार उत्तरेस आहे। प्रवेशद्वारात सुंदर असा नंदींचं दर्शन होतं। मंदिराचा सभा मंडप हा खूप आकर्षक असून त्यावर असंख्य अशा कोरीव कलाकृती बघायस मिळतात। सभा मंडपाची उंची 35 फूट आहे। सभा मंडपाच्या डावीकडे प्रभू श्रीराम जानकी माता लक्ष्मण आणि हनुमानाच्या सुंदर मूर्त्या आहेत।
गाभाऱ्यात सुंदर असं शिवलिंग आहे. मंदिराचं दुसरं प्रवेशद्वार हे पश्चिमेला असून प्रवेशद्वाराच्या सुरुवातीला चार सुंदर असे सिंह बघायला मिळतात. तर आजचा हा व्हिडिओ इथं संपवतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटू तुम्हाला परत एखाद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.